इचलकरंजीत मोकाट जनावरं वाढलीत त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत आज राधाकृष्ण चित्रमंदिर परिसरात एका वाहनानं ठोकरल्यानं वासराचा बळी गेला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ते मृत वासरू नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आणून प्रशासनाच्या विरोधात ठिया आंदोलन केलं एकीकडं मोकाट जनावरांचा उपद्रव आहे हे खरं आहे तर दुसरीकडं प्राणीप्रेमी नागरिक भटक्या जनावरांवर कारवाई करू देत नाहीत अशा कोंडीत नगरपालिका प्रशासन अडकलंय इचलकरंजी शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे भटकी कुत्री आणि डुकरांनी तर उच्छाद मांडलाय त्यातून वाहतुकीला अडथळा होत असून अनेक वेळा अपघात झाले आहेत परिणामी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही वारंवार होत असते आज राधाकृष्ण चित्रमंदिर परिसरात एका वाहनानं ठोकरल्यानं वासराचा मृत्यू झाला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमी नागरिकांनी त्या मृत वासराला थेट नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आणून ठिय्या आंदोलन केलं प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता अर्धा तासाच्या आंदोलनानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासाठी सामाजिक संस्था संघटनांकडून अर्ज मागवल्याचं सांगितलं मात्र दीड महिना झाला तरी मोकाट जनावरं ठेवण्यासाठी जागा मिळाली नाही पण वासराचा बळी गेला त्याला जबाबदार कोण असा सवाल प्राणीप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला श्याम आठवले मंगेश कांबळे सचिन पाटील तौसिफ इनामदार सचिन बेलेकर यांनी इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली